आतापर्यंत रामोजी फिल्म सिटी मध्ये जे सगळ्यात भारी काय बघितलं, सर्वात जास्त एन्जॉय केलेलं ठिकाण म्हणजे हे. आता आम्ही एलबी नगरला पोहोचलोय, मोठा सीन झाला, सगळे जण उतरले. आम्ही म्हटलं चला आता आम्हीच आहे, गाडी रिकामी झाली म्हटलं आम्ही आपलं निवांत बसून. तेवढ्या त्या बाई ओरडायला लागल्या, अरे लास्ट स्टेशन एलबी नगर मधनं आम्ही खाली उतरलो रिक्षा भेटले. तर रिक्षामधनं आम्ही चाललो तर रामोजी फिल्म सिटीला. इथले गंडे होतात तसे 300 रुपये रिक्षाला दिलेत आम्ही. आता आपण थेट भेटणार आहोत रामोजी फिल्म सिटीला. ए चला रामोजी फिल्म सिटीला. आता तिकीट वगैरे काढून आता आज जाणार आहोत, गर्दी खूप आहे. आता आम्ही तिकीट काढून रामोजी फिल्म सिटीमध्ये एंट्री केली आहे. बसमधून आम्ही आता आतमध्ये जाणार आहोत बघायला. एवढा जबरदस्त सेटअप उभारला आहे ना मित्रांनो, म्हणजे जबरदस्त. तुम्ही बघू शकता पूर्ण सिटी आहे, पूर्ण फॉरेन सिटी अशी उभारलेली आहे. काय कसं वाटतं बघ आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा. भरपूर आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं ना त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता आपण रामोजी फिल्म सिटीच्या एअरपोर्टवरती चाललोय. रामोजी फिल्म सिटीमध्ये जे खोटे एअरपोर्ट केलेलं आहे तर ते बघायला चाललो आता. इथून एंट्री आहे एअरपोर्टची. हे एअरपोर्टचा आतून आतला भाग आहे, हे इथे वेटिंगला थांबतात. आपल्याला खोटं खोटं विमान पण बघायचं आहे आपल्या डिझाऊन. आत्ता आपण रामोजीच्या या खोट्या प्लेनमध्ये आलो आहे. अगदी खऱ्या प्लेनसारखं वातावरण आहे, मी कधी बसलो नाही आहे पण अगदी खऱ्या प्लेनसारखं दिसतंय. तिकीट लिहा ना नरेश. हा अरे तिकीट देता भाई. हा तिकीट, हे तिकीट बसून घ्या. बोर्डिंग चेक करू. अजय बसून घ्या जागेवर. आता आम्ही प्लेनमध्ये बसलेलो आहे, आता विमान सुटायची वाट बघतोय. काय बोलले नरेश भाई? अरे फ्लाईट आहे, खिडकी नाही खुलेगा अजय भाई. अजय हवा महाल ला रामोजी फिल्म सिटीमध्ये जे हवा महाल आहे ते आपण आले. तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता हवा महाल. इथे पण बऱ्याच पिक्चरचं शूटिंग झालेलं आहे आणि हे वरच्या बाजून सगळे हे जे दिसते ते रामोजी फिल्म सिटीच आहे. जवळपास 1600 एकरमध्ये रामोजी फिल्म सिटी आहे. आता आपण आहोत उभे ते हवा महाल आहे. तुम्ही माझ्या पाठीमध्ये बघू शकता हे हवा महाल आहे पाठीमागे. हवा महाल मधून आता आपण आलो खाली गार्डन मध्ये. तर हे तुम्ही बघू शकता गार्डन आहे. गार्डन मध्ये हे लेडीजचे नर्तिकांचे स्टॅच्यू आहेत. अजून पुढे भरपूर गोष्टी बघायच्या आहेत. आता आपण आलो जापनीज गार्डनला. जापनीज गार्डनला जबरदस्त आहे एकदम. सॉन्ग वगैरे पण जापनीज लावलेले आहेत. गार्डन दाखवतो तुम्हाला पण एक नंबर आहे, एक नंबर. आता आम्ही रामोजी फिल्म सिटीच्या महत्त्वाच्या भागात आलो. फेमस पिक्चर होता, तुम्ही सगळ्यांनी बघितला होता, बाहुबली 2. तर बाहुबलीच्या सेटवरती आता आपण आलो आहे. आज जाऊन बघूया की बाहुबलीचा सेट कसा आहे केलेला. बाहुबली मूवीमध्ये जो बल्लाल देवने रथ वापरला होता तर तो हा रथ आहे. ते दुर्बीण दाखवलेली आहे, ही आहे. बाहुबली मूवीचा पूर्ण तुम्हाला सेट इथे बघायला भेटतो. जसं जसं तुम्ही एखादी गोष्ट बघाल, रथ असेल त्याच्यामध्ये जो पूर्ण बाहुबलीचा जो राज्याभिषेक होतो तर तो सेट
हे इथे पाठीमागे आहे. खास करत जो बाहुबली खेचत घेऊन येतो. तिथेच पुढे आलो लगेच आपण की बल्लाल देवचा जो सोन्याचा मोठा मूर्ती उभी केलेली होती, पुतळा उभा केलेला होता जो फार उंच होता. फिल्ममध्ये तो फार मोठा असल्यामुळे ते बहुतेक तो वेगळा करून ठेवला आहे, आता पूर्ण उंच ठेवला नाहीये. मित्रांनो, मला वाटत असेल ही खरी ट्रेन आहे, पण हे रामोजी फिल्म सिटी मधलं छोटं रेल्वे स्टेशन आहे. आजपर्यंत बऱ्याच पिक्चरमध्ये ही रेल्वे यूज झालेली आहे, भरपूर ठिकाणी हे स्टेशन यूज झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, एक साईडला हैदराबाद जंक्शन आहे, एक साईडला इकडे मथुरा नाव दिलेलं आहे. ट्रेनचा आतला सगळा हा भाग सेम अगदी खऱ्या रेल्वे सारखा हा सगळा सेटअप केलेला आहे. तिकीट कोण चेक करायला येत नाही. हा, तिकीट चेक करायला कोण येत नाही. रेल्वे स्टेशन मधून बाहेर आल्यावर ह्या अशा बस आहेत. एकंदरीत कसं वाटतंय रामोजी फिल्म सिटी फिरायला? आज दिवस आपला इथंच चाललाय, प्रश्नच नाही. अजून वेळ कमी पडतोय असं झालंय. एका दिवसात सगळं नीट बघणं वगैरे शक्यच नाही. रामोजी मूवी मॅजिक. एक नंबर एक नंबर राईड विषयच नाही. काय सुद्धा कशी वाटली राईड? एक नंबर एकदम भाई दिल खुश कर दिया. अजय, कशी वाटली मग राईड? एक नंबर मस्त होती, खूप मस्त. आतापर्यंत रामोजी फिल्म सिटी मध्ये जे सगळ्यात भारी काय बघितलं, सर्वात जास्त एन्जॉय केलेलं ठिकाण म्हणजे हे भट म्युझियम मध्ये आलो. इथे भरपूर पक्षी आहेत, तेवढी मोठी केज आहे बघा. हे बघा कसा सेट आहे बघा. रामोजी फिल्म सिटी मध्ये बघण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. बऱ्याचशा गोष्टी मी शो सुद्धा केल्या नाहीत त्याच्यामध्ये, कारण एन्जॉय करायला एवढा वेळ म्हणजे एन्जॉय करण्यामध्ये गुंग होऊन गेलो होतो ना, त्यामुळे ह्याच्यात दाखवता नाही आल्या काही गोष्टी. एन्जॉय करणं फार महत्वाचं असतं. चल 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 बघा मित्रांनो, वरती पण सेम दिसतंय, खाली पण सेमच दिसतंय. हे बघा आई
हातच नाही भेटत आहे तवावर अरे अरे आले चार वेळा गेले ते हो दिवसभर रामोजी फिल्म सिटी फिरून कार्निवल परेड वगैरे सर्व काही बघितली. नामपल्ली मेट्रो स्टेशनच्या इकडे आता आम्ही निघालो. आता आम्ही मेट्रोन चाललो आहे. आजचा दिवस कसा गेला ते अजिबात कळलं नाही. दाखवा सगळे जमलेलं आहोत आणि जेवढं दाखवावं ना तेवढं कमीच आहे. तुम्ही स्वतः या आणि बघा. हैदराबाद रामोजी सिटी ही एकदम बेस्ट आहे. तर मित्रांनो, रामोजी फिल्म सिटीवरनं आत्ताच मी रूमवरती आलो आहे. फार कंटाळलो आहे पण दिवसभर एवढ्या गोष्टी बघितल्यात ना मन एकदम भरं म्हणजे असं आनंदानं भरून गेलं. एवढ्या गोष्टी बघितल्यात. तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल अशी माझी खात्री आहे. जर तुम्ही नवीन व्ह्यूअर्स असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराच. पण लाईक सुद्धा करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांमध्ये शेअर पण करा. शेअर पण करा. ते घंट्याचं बटन दाबायला विसरू नका. हा घंटा नक्की दाबा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन परत एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.